मिस दशरथ पाटील या ठिकाणी गेल्या आणि एक वर्षाची मागणी जी आमची होती जी बहुजन समाजाची शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन ज्या दिबा पाटलांनी आपलं आयुष्य वेचलं सर्वस्व दिलं अशा एक महान व्यक्तिमत्वाचं आज या ठिकाणी निश्चित विमानतळाला नाव दिल्याबद्दल मी राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. तत्पूर्वी ठाकरे सरकारने देखील वडिलांचं नाव बॅकपूरला घेऊन दिबा पाटलांच्या विषयी सकारात्मक दृष्टीने दाखवलं ही देखील आम्ही स्वागतार्थ गोष्ट मानतोय. परंतु तो तत्कालीन मंत्रिमंडळ घेतला असता तो अधिक आनंददायी झाला असता. आज ज्या सरकारने येताच क्षणी तातडीने निर्णय घेऊन बहुजनांची भावना लक्षात घेऊन जो काही निर्णय दिलेला आहे तो निश्चित ऐतिहासिक आहे आणि विशेषतः बहुजनांना खूप मोठा आनंद देणार आहे. दिबा पाटील एक असं व्यक्तिमत्व होतं की अन्यायाविरुद्ध संघर्ष मोठ्या प्रमाणात केल्यानंतर न्यायव्यवस्थेला देखील विचार करावा लागतो, सरकारला देखील विचार करावा लागतो. त्याचं उदाहरण म्हणजे 1984 साली जो शेतकऱ्यांना जो काही न्याय मिळाला 12.5%, तो कायद्यात नसताना देखील सरकारला जनशक्तीपुढे नमावं लागलं आणि नवीन कायदा अस्तित्वात आणला. याचा आदर्श आज आम्हाला संपूर्ण या म्हणजे महाराष्ट्राला दिबा पाटील होत आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी निश्चितपणे एक अभिनंदन केलं पाहिजे. त्यांचं इतके एक निस्वार्थी निर्लय स्वच्छ चारित्र्य असलेलं व्यक्तिमत्व होतं की त्यांचं स्वतःचं राहतं घर देखील इतरांनी तिथल्या भूमिपुत्रांनी आर्थिक निधी जमा करून देखील बांधलं गेलं. इतका आदर्श व्यक्ती नेता आज मला तरी महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये दिसणार नाही आणि म्हणून ह्या नवतरुणांना एक प्रेरणा देणारा आणि आदर्श निर्माण करणारा एक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. विमानतळाला नाव देऊन जो काही या ठिकाणी तो आदर्श निर्माण केलेला आहे त्याबद्दल निश्चित मी विद्यमान सरकारचं शिंदे सरकार फडणवीस सरकारांचं मी मनापासून विमानतळ कृती समितीचा अध्यक्ष नात्याने त्यांचं मनापासून आभार मानतो आहे आणि मी या सरकारचं पुनश्चा अशाच प्रकारचा दृष्टिकोन पुनश्चा इतरही सामाजिक कामामध्ये असेल असं मला दृष्टिकोन वाटतं आहे आणि म्हणून त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतं आहे.